नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील नववी कविता समुद्र कोंडून पडलाय या कवितेचा संपूर्ण भावार्थ मी आपल्याला समजावून सांगणार आहे तत्पूर्वी कवी आणि कवितेविषयी थोडक्यात परिचय समुद्र कोंडून पडलाय या कवितेचे कवी आहेत श्री वसंत आबाजी डहाके श्री वसंत आबाजी ढाके हे सुप्रसिद्ध कवी कादंबरीकार समीक्षक संपादक व चित्रकार शालेय मराठी शब्दकोश संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश वाङ्मयातील संज्ञा संकल्पनाकोश यांचे संपादन त्यांच्या या कार्यामुळे साहित्य अकादमी व महाराष्ट्र राज्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेलं आहे कवीची ग्रंथसंपदा योगभ्रष्ट शुभवर्तमान शूनेप चित्रलिपी हे कविता संग्रह प्रसिद्ध अधोलोक प्रतिबद्ध आणि मर्त्य ह्या कादंबऱ्यासुद्धा प्रसिद्ध आहेत यात्रा अंतयात्रा हे ललितलेखनसुद्धा कवींनी केलेलं आहे प्रस्तुत कविता समुद्रकुंडून पडला आहे या कवितेची मध्यवर्ती कल्पना अशी समुद्र समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन या दृष्टीने या कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहराच्या महानगरांच्या मर्यादेमध्ये कुंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता कवींनी प्रस्तुत कवितेतून व्यक्त केली आहे बागड्याला अंगण नसणाऱ्या उतुंग इमारतीमध्ये बालपण आक्रसून गेले आहे तसेच वाहनांसोबत रस्त्यांवर अथवा रेल्वे स्टेशनवरच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो मोठ्या मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात बकाल होत जाणारे हे बाल्य कविता अधिकच व्यथित करते समुद्र हे अफाट सर्जनशील जीवनाचं प्रतीक महानगरीय बडेजावात कसे आक्रसून गेले आहे आणि बालपण किती दयनीय व चिंताग्रस्त झाले आहे याचे सार्थ प्रतिमांतून चित्रण या कवितेत आढळते चला समजून घेऊया मग कवीचा संपूर्ण भावार्थ समुद्र कोंडून पडलाय पहिलं कळवय समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाड तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी आणि झिंजा हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाकडे ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसाचे पाय बसची बसची चाक या प्रस्तुत पहिल्या कडव्याचा भावार्थ असा कवी म्हणतात समुद्र किनाऱ्यावरील उंच उंच टोलेजंग इमारतीच्या गंजानपलीकडे समुद्र हा बंदिस्त झालेला आहे अडकलेला आहे तो संध्याकाळी खूप त्रासलेला वाटतो आपली पिंजारलेली दाढी आणि विस्कटलेल्या केसांनी हतबल होऊन समोरच्या उत्तुंग इमारतीच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलांकडे पाहत असतो त्या मुलांचे बालपण उंच उंच पण अरुंद नी ठेंगणे झालेले आहेत बालपण गुदमटलेल्या व घुसमटलेले आहेत हे त्या मुलांना कळतच नाही कोंडलेल्या स्थितीत ते मूल बालपणाचा मोकळा आनंद घेऊ शकत नाही शहराने त्याच्यातला कोवळ्या भावना खच्ची केल्या आहेत समुद्राच्या डोळ्यात थकवा आभावर भरून येतो शिनलेले डोळे तो वळवतो इमारतीच्या पलीकडे तिथे पलीकडच्या रस्त्यावर त्याला थकल्या भागल्या माणसांचे रखडत चालवलेले पाय नि बसची चाक दिसतात चाकात प्रगतीची गती आहे पण पावलाला पावलाचा जोर कमकुवत झाला आहे हा विरोधाभास समुद्राला व्याकुळ करतो हा झाला पहिल्या कडव्याचा भावार्थ दुसरं कडवं असं समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो काही म्हणतात दुसऱ्या कडव्याचा भावार तसा शहरी जीवनाचा विचार करून समुद्र अस्वस्थ बेचैन होतो आणि मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो शहरातल्या रस्त्यांवरून पायपीट करतो वस्त्यांमधून हिंडतो नि उशिरा रात्रीपर्यंत तो स्टेशनवरील एकट्या बाकावर समोरच्या रुळांवरील गाड्यांनी ये जा निमूटपणे पाहत बसतो खताशपणे हातावर डोकं ठेवून तो अर्ध मिटल्या डोळ्यांनी हा महानगरीय पसारा पाहत असतो हा झाला दुसऱ्या कडव्याचा भावार्थ तिसरं कडवं असं स्टेशनवरतल्या बाकावर एकाएकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत हातावर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसं बस झोपलेलं एखादं मूल ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी की नसावी प्रस्तुत करण्याचा भावार्थसा त्याच बाकड्यावर त्याच्या शेजारी पाय पोटाशी दुमडून एक निरागस मूल शरीराची मोटकुळी करून झोपलेले असते त्याचे बालपण स्टेशनवरच्या त्या बाकड्या एवढेच सीमित झालेले आहे त्याच्या बालपणाची वाढ खुंटलेली आहे याची त्या बालकाला कल्पना असेल की नसेल समुद्राला काहीच कळेनाशी होते आणि शेवटचं आहे समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरातील समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो त्याला काळजी वाढते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरातील या प्रस्तुत करण्याचा भावार्थ असा समुद्र उदासपणे हसतो दमलेल्या पापण्या मिटून घेतो त्याला वयस्कांच्या शहरातल्या साऱ्या माणसांची त्याच्या बालपणाची चिंता वाटू लागते पण त्याची मन काळजीने व्याकुळ होते आक्रंते अशा प्रकारे समुद्र कोंडून पडलाय या कवितेचा हा भावार्थ आहे पुढच्या व्हिडिओत तुम्हाला समुद्र कोंडून पडलाय या कवितेच्या कवितेवरील संपूर्ण कृती आणि स्वाध्याय आपल्याला समजून घ्यायचा आहे तोपर्यंत धन्यवाद